क्रमांक 8379039096 प्रगती लॅब सटाणा। कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मालेगाव संदर्भात अपडेट समोर येत आहेत। आत्ताच आलेल्या अहवालामध्ये काही रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळत आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे मालेगाव विभागीय संपादक हरीश जी मारू कॉल लाइन वरून जोडले जात आहेत। बोला हरीश जी, काही रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळते, काय सांगू शकता याबाबत? नमस्कार, आज टोटल 300 अहवाल आमच्या हातात आहे आणि त्यापैकी 63 पॉझिटिव्ह आहे। आता 300 मध्ये 107 अहवाल जे आहे, ज्या लोकांनी 9 ऑगस्टला स्वॅब दिले होते त्यांचे 107 आहे। 37 अँटीजन टेस्टचे 10 तारखेचे आहेत आजचे आणि 156 अँटीजन टेस्ट दाभाडी येथील आहे। त्यामुळे असे सगळे टोटल मिळून जे 107 अहवाल 9-8 दिलेले होते 9 ऑगस्टला, त्यामध्ये 29 पॉझिटिव्ह आहे। 37 अँटीजन टेस्ट आजचे मालेगावचे, त्यामध्ये 12 पॉझिटिव्ह आहे आणि 156 अँटीजन टेस्ट दाभाडीचे, त्यामध्ये 22 पॉझिटिव्ह आहे। असे टोटल 63 पॉझिटिव्ह आहेत आणि आज जिल्ह्यात दिवसभरात 24 तासामध्ये 537 रुग्णांची वाढ झालेली आहे। आता आपण बघूया हे टोटल 63 कोण आणि कसे कुठे आहेत ते। एक 75 वर्षाचा इसम आहे, 12 बंगला मुळे हॉस्पिटलच्या जवळ मालेगाव। 55 वर्षाचा इसम, 12 बंगला मुळे हॉस्पिटल जवळ मालेगाव। 51 वर्षाचा इसम, अचल टॉवर 12 बंगला मालेगाव। 47 वर्षाची महिला, अचल टॉवर 12 बंगला मालेगाव। 60 वर्षाची महिला, दौलत नगर सोयगाव। 40 वर्षाचा इसम, गुरुकृपा हाऊसिंग सोसायटी मालेगाव कॅम्प। 27 वर्षाचा तरुण, कापसे गल्ली पाच कंदील मालेगाव। 48 वर्षाचा इसम, पाटीलवाडा संगमेश्वर। 48 वर्षाचा इसम, नागाई कॉलनी सोयगाव। 48 वर्षाची महिला, महात्मा नगर पाटणे मालेगाव। 70 वर्षाचा इसम, दत्त चौक झोडगे। 38 वर्षाचा इसम, अयोध्या नगर। 31 वर्षाचा इसम, जिजामाता नगर सोयगाव। 35 वर्षाचा इसम, टीव्ही सेंटर जवळ वाविकर हॉस्पिटल जवळ। 30 वर्षाची महिला, आदर्श नगर नामपूर रोड। 13 वर्षाची बालिका, आदर्श नगर नामपूर रोड। 39 वर्षाची महिला, हनुमान मंदिर जवळ सायने बुद्रुक मालेगाव। 48 वर्षाची महिला, एकता नगर सोयगाव। 58 वर्षाचा इसम, इंद्रायणी अपार्टमेंट। 17 वर्षाचा तरुण, महात्मा फुले रोड संगमेश्वर। 21 वर्षाची तरुणी, महात्मा फुले रोड संगमेश्वर। 2 वर्षाची बालिका, महात्मा फुले रोड संगमेश्वर। 52 वर्षाचा इसम, न्याय डोंगरी नांदगाव। 41 वर्षाचा इसम, जायखेडा सटाणा। 76 वर्षाची महिला, वर्धमान कॉम्प्लेक्स वसंतवाडी। 70 वर्षाची महिला, कलेक्टर पट्टा। 54 वर्षाचा इसम, 12 बंगला कॅम्प रोड मालेगाव। 21 वर्षाचा तरुण, 12 बंगला कॅम्प रोड मालेगाव। 38 वर्षाचा इसम, आनंद नगर संगमेश्वर। आता जे अँटीजन टेस्ट आज सकाळी आज ज्यांनी दिले होते 37, त्याचे जे अहवाल आले त्यामध्ये 12 पॉझिटिव्ह आहेत, ते खालील प्रमाणे। 60 वर्षाची महिला, नामपूर झेंडा चौक। 70 वर्षाचा इसम, नामपूर झेंडा चौक। 34 वर्षाचा इसम, नामपूर झेंडा चौक। 14 वर्षाची तरुणी, संभाजी हाऊसिंग सोसायटी चर्चच्या पाठीमागे। 15 वर्षाचा तरुण, संभाजी हाऊसिंग सोसायटी चर्चच्या मागे। 62 वर्षाची महिला, भायगाव रोड ITI कॉलेज मागे। 23 वर्षाची महिला, संभाजी चौक चर्च गेट जवळ। 12 वर्षाची तरुणी, जयश अपार्टमेंट टीव्ही सेंटर जवळ कॅम्प। 52 वर्षाची महिला, शिवाजी नगर मालेगाव। 56 वर्षाचा इसम, विठ्ठल नगर सोयगाव। 37 वर्षाचा इसम, झोडगे। 34 वर्षाची महिला, झोडगे। अशा पद्धतीने हे अँटीजन मधले 12 पॉझिटिव्ह मी आपल्याला सांगितले। आणि आता आपण जाऊया दाभाडीकडे। 156 मध्ये जे अँटीजन टेस्ट झाल्या रॅपिड टेस्ट, त्याच्यात 22 पॉझिटिव्ह आहे। ते कसे कसे ते आपण बघूया। एक त्याच्यात आपण असं, काकुलटीचे 5 आहे, नगावचे 4 आहे, वडेलचे 7 आहे, सावतावाडीचे 2 आहे आणि दाभाडीचे 4 आहे। 12 वर्षाची महिला, 12 वर्षाचा तरुण खाकुर्डी। 46 वर्षाची महिला, खाकुर्डी। 50 वर्षाची महिला, सावतावाडी। 31 वर्षाचा इसम, सावतावाडी। 34 वर्षाचा इसम, नगाव। 34 वर्षाची महिला, नगाव। 32 वर्षाचा इसम, नगाव। 32 वर्षाचा इसम, नगाव। 41 वर्षाचा इसम, दाभाडी। 48 वर्षाची महिला, वडेल। 16 वर्षाची तरुण, वडेल। 14 वर्षाचा तरुण, वडेल। 13 वर्षाचा तरुण, दाभाडी। 71 वर्षाची महिला, वडेल। अजून एक महिला आहे वडेलची, पण त्याचं वय नाही इथे दिसत आहे। 39 वर्षाचा इसम, दाभाडी। 25 वर्षाची महिला, दाभाडी। 23 वर्षाची महिला, वडेल। 49 वर्षाची महिला, वडेल। 23 वर्षाची महिला, खाकुर्डी। 21 वर्षाचा इसम, खाकुर्डी। आणि 38 वर्षाची महिला, खाकुर्डी। अशा पद्धतीने खाकुर्डीचे 5, नगावचे 4, वडेलचे 7, सावतावाडी 2, दाभाडी 4
आणि आज 24 तासात नाशिक जिल्ह्याचे एकूण रुग्ण 537 रुग्णांची वाढ झालेली आहे. अशा पद्धतीने मी आपल्याला ही माहिती दिलेली आहे. धन्यवाद. मी हरीश मारू, प्रबंध भूमी, महाराष्ट्र न्यूज. धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल. रुग्णांची संख्या वाढतच चालल्यामुळे आम्ही समस्त मालेगावकरांना विनंती करतो, नियम पाळा, कोरोना टाळा, हीच कळकळीची विनंती प्रबंध भूमी नाशिक न्यूजच्या वतीने आम्ही करीत आहोत. कोरोना संसर्गाची भीती वाटते, आता चिंता सोडा, घरीच कोरोना टेस्ट करा आणि निश्चिंत व्हा. होय, आता मालेगाव शहरात होणार खासगी लॅबमध्ये कोरोना चाचणी. क्रसना डायग्नोस्टिक अंतर्गत मालेगाव शहरातील प्रगती लॅब घेणार तुमचे नमुने तुमच्या घरीच. 48 तासात होणार निदान. अहवाल पॉझिटिव्ह आल्यास घरीच विलगीकरण करा. NABL आणि ICMR च्या गाईडलाईननुसार तपासणी. कसमादे परिसरातील कोणालाही COVID-19 टेस्टची गरज भासल्यास त्यांनी त्वरित संपर्क साधावा. संपर्क क्रमांक 8379039096. प्रगती लॅब, सटाणा नाका, मालेगाव. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंध भूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.